नमस्कार फ्रेंड्स माझं नाव आहे पूजा आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर स्वागत आहे मी आज रसमलाई केक बनवणार आहे त्यासाठी मी हे प्रिमिक्सचा बेस बनवून घेतलेला आणि याच्या असे लेयर्स मी कट करून घेते आहे तुम्ही स्पॉन्ज पण बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे याचा बेस मी व्हॅनिला प्रिमिक्सने बनवला होता आता मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये क्रीम बीट करून घेते यासाठी मी व्हिप क्रीम वापरलेली आहे ट्रोपोलाइटची यामध्ये येलो कलर मिक्स केला आणि ही क्रीम आता मी बीट करून घेत आहे केकच्या लेअर्समध्ये रसमलाई आणि क्रीम ॲड करून त्याला अशी फिनिशिंग करून घेतली आणि यानंतर मी नोझल एनवनने डिझाईन करत आहे तर मी या प्रकारे ही डिझाईन करून घेतलेली आहे आता याला मी डेकोरेशन करायला स्टार्ट करते माझ्याकडे एक रेड कलरचं रोज होता ते मी मध्ये मध्ये घालत आहे यानंतर रसमलाई जी राहिली होती त्याचे मी छोटे छोटे कट करून घेतले आणि वरती सजवण्यासाठी त्या रसमलाईचा यूज केला तुम्ही पण हा केक नक्की ट्राय करून बघा खरंच खायला खूप मस्त लागतो रसमलाई केक याची मी इन डिटेल रेसिपी लवकरच शेअर करेन मी जास्त काही व्हिडिओ घेतले नव्हते त्यामुळे मला जास्त शेअर नाही करता आलं बट लवकरच इन डिटेल याची इन्फॉर्मेशन मी शेअर करेन अशा पद्धतीने मी याला रसमलाईवरून लावून घेते डेकोरेशनसाठी आणि मी डेकोरेशनसाठी मोस्टली रसमलाई केक असेल तर रसमलाई आणि त्याच्यामध्ये आपला पिस्ता असतो तो पिस्ता आणि बदाम तर त्याचे छोटे छोटे काप करून त्याचीच मी डिझाईन करते आणि हा केक मोस्टली यल्लो कल यल्लो कलरमध्येच ठेवायचा तर खरंच तो खूप छान दिसतो आता मी वरती पिस्त्याने आणि बदामने डेकोरेट करून घेते आहे त्याचे मी छोटे छोटे उभे काप केले होते सो अशा पद्धतीने मी पूर्ण केक डेकोरेट करून घेणार आहे माझ्याकडे खूप टाईम नसल्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ शूट नाही करता आला तर बघू शकता तुम्ही पिस्त्याचे काप कसे केले आहेत सो तुम्ही तुमच्याप्रमाणे याचे डिझाईन करू शकता सजवू शकता सो मी ही अशा प्रकारे केलेली आहे क्रीम जर तुम्ही प्रॉपर बीट केली असेल तर त्याचे डिझाईन पण खरंच खूप छान येते आणि केक संदर्भात टिप्स मी तुम्हाला लवकरच शेअर करत जाईन वेगवेगळ्या वेग व्हिडिओजमधून यामध्ये मी दुसरं काहीच यूज नाही करत आहे फक्त बदाम आणि पिस्त्याचे काप यूज केले डेकोरेशनसाठी तर मला हेच खूप आवडतं रसमलाई केकसाठी त्याच्यानंतर ॲनिव्हर्सरी केक होता हा त्यामुळे हॅपी ॲनिव्हर्सरी टॅग मी यूज केला आणि आपला हा रसमलाई केक तयार झालेला आहे आता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं ऐकून असेल तर सुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद